सोलापूर वासियांना दिवाळी सणाच्या सरगम कलेक्शन परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. सरगम कलेक्शन मध्ये फक्त 180 रुपयात ब्रँडेड कंपनीचे शर्ट उपलब्ध आहे. एकदा या आणि अवश्य भेट द्या. आमचा पत्ता जगदंबा चौक सोलापूर. भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी 5 वर्षासाठी केंद्र सरकारकडून रेशन धान्य मोफत देण्याची योजना कायम केली असून या योजनेत मोफत धान्यांपासून वंचित असलेले सोलापूर शहरातील 3 लाख कुटुंबांचा या मोफत योजनेत समावेश करावा. कारण एकाला उपाशी दुसऱ्याला तुपाशी हे धोरण नसावं. सर्व कष्टकरी कामगार कुटुंबीयच आहेत. याकरता भारत सरकारनं यांचा आवर्जून विचार करावा आणि केंद्र सरकारच्या मोफत रेशन धान्य वाटपात समान धोरण असावं अशी मागणी जनता ग्राहक संघर्ष समिती सोलापूरची आहे. सध्या शहरात रेशन धान्य मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात विकलं जात आहे. तेव्हा प्रत्येक रेशन दुकानातील बोगस रेशन कार्डची काळजीपूर्वक चौकशी करावी व काळ्या बाजारात रेशन धान्य विकणाऱ्यावर कठोर कारवाई करून दुकान परवाना सील करावा. तसेच सध्या पुरवठा कार्यालयामार्फत पंतप्रधान आयुष्यमान आरोग्य कार्डाची नोंदणी लवकरात लवकर सुरू करावी व गोरगरीब कुटुंबात सोय करून द्यावी अशी अपेक्षा व मागणी जनता ग्राहक संघर्ष समिती सोलापूरचे अध्यक्ष खाजा हुसेन अत्तार, उपाध्यक्ष लक्ष्मण वडलाकोंडा, सरचिटणीस रियाज अत्तार, संघटक रविकांत ममदापुरे, मुज्जो शेख, जिलानी शेख यांनी केली आहे. मी खाजा हुसेन अत्तार, अध्यक्ष जनता ग्राहक संघर्ष समिती सोलापूर. आज शहर अन्नधान्य पुरवठा अधिकारी यांच्याकडे केंद्र सरकारने नुकतेच 5 वर्षासाठी पुढील 5 वर्षासाठी मोफत धान्याची योजना कायम केलेली असे आहे. तर या मोफत योजनेमध्ये जे या योजनेमध्ये वंचित आहेत, ज्यांना दरमहा धान्य मिळत नाही मोफत, या योजनेमध्ये जे वंचित गट आहे, जे निराधार आहेत, त्यांनासुद्धा या मोफत योजनेमध्ये धान्य मिळालं पाहिजे यासाठी माननीय भारत सरकार यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात येत आहे की या भारत सरकारने समानतेच्या आधारावर समान अन्नधान्य पुरवठा केला पाहिजे. सोलापूर शहरात 3 लाख कुटुंब आज या मोफत धान्यापासून वंचित आहेत. त्यांनासुद्धा दरमहा रेशन धान्य मिळाले पाहिजे. हेही कष्टकरी कुटुंब आहेत. एकाच घरात विभागणी झालेली आहे. एकाला उपाशी दुसऱ्याला तुपाशी असे धोरण सरकारचे बरोबर नाही, केंद्र सरकारचे बरोबर नाही. माननीय भारत सरकारने सर्वांना समानतेवर सर्वांना रेशन धान्य दरमहा दिले पाहिजेत अशी मागणी जनता ग्राहक संघर्ष समितीची आहे. त्याचबरोबर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी, शहर पुरवठा अधिकारी, सध्या मोठ्या प्रमाणात रेशन दुकानात भ्रष्टाचार सुरू आहे. मोठ्या प्रमाणात काळ्या बाजारात धान्य विकले जात आहेत. याची चौकशी झाली पाहिजे आणि कायदेशीर कारवाई करावी आणि दुकानदारावर कठोर कारवाई, सील बंद करण्याचे धोरण भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने करावी. म्हणजे हे धान्य कुठल्या इजावर बाहेर जातात याची चौकशी झाली पाहिजे आणि गोरगरिबांना सर्वांना समान मोफत धान्य मिळाले पाहिजे अशी मागणी जनता ग्राहक संघर्ष समिती करीत आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.